सीताराम पाटील गायकर आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी पक्षामध्ये ते दाखल झाले याचे पडसाद दोन दिवसांपासून अकोले तालुक्यामध्ये उमटत आहेत। माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या बंगल्यावर पिचडांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येनं कार्यकर्ते हजेरी लावतायत, तर दिवसभर भाजपच्या अकोले येथील कार्यालयामध्ये मोठ्या संख्येनं युवकांनीही गर्दी केली होती। माजी आमदार वैभव पिचड यांना येणारा प्रत्येक कार्यकर्ता भाऊ आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुम्ही एकटे नाहीत असा दिलासा देत होते, तर अनेकांनी 1995 मध्ये झालेल्या राजकीय घडामोडीची आठवण करून देत होते। 95 मध्ये सीताराम पाटील गायकर सहित अनेक कार्यकर्त्यांनी पिचडांची साथ सोडली होती, पण त्यावेळी मात्र जनता पिचडांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली। 95ची पुनरावृत्ती यावेळीही होईल असं कार्यकर्ते ठामपणे बोलत होते। ज्या वेळेला 95ला ही सर्व नेतेमंडळी सोडून गेली होती, मित्रपक्ष म्हणून आमच्यासारखी माणसं साहेबांच्या बरोबर होती, त्यावेळेला 35,000 साहेबांना लीड देऊन साहेब निवडून आले होते। तशीच यावेळेला सगळे तरुण आमच्या बरोबर राहतील आणि कारखाना असेल, दूध संघ असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यांना आपण साथ करून पक्ष जास्तीत जास्त तालुका पाठीमागे राहून गेले ते कावळे राहिले ते बावळे की अशा म्हणजेप्रमाणे आता तसं काही प्रवृत्ती होऊन देणार नाही। भाऊंनी आता सांगितलं की असं काही आता होऊन देणार नाही, कारण ज्या ज्या गोष्टी झाल्या त्या त्या सर्वसामान्य नागरिकांचे सगळे कुटुंब उद्ध्वस्त झाले, त्यांना कुठं काय या संधी दिल्या नाहीत, त्यांना आता बँकेत असेल, कारखाना असेल, या ठिकाणी सगळे आमच्यासारखे कार्यकर्ते वंचित राहिलेत, त्यामुळे त्यांनाही त्या वेळेला संधी द्यावी आणि आतापर्यंत जसं 95ला मार्गदर्शन केलं तसंच आता या काय वाटतं तुम्हाला, आता जे कार्यकर्ते गेलेत आता तुम्हाला त्यांच्यामुळे संधी मिळेल का? मिळालीच पाहिजे, जे गेलेत त्यांच्यामुळे संधी मिळालीच पाहिजे, कारण आतापर्यंत त्यांच्यामुळे सगळ्या गोष्टी काही गोष्टी घडल्यात त्या आता घडू नये असे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं, कारण गेली 35 वर्ष आम्ही हे भाग बघतोय तालुक्याचं राजकारण, हे कुठंतरी नातेवाईकात जातंय, तेव्हा नातेवाईकात न जाता सर्वसामान्य नागरिकाला याचा फायदा व्हावा अशीच या ठिकाणी अपेक्षा आहे। आमच्या तालुक्याच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसामध्ये जी उलाढाल होते तर त्यांनी आमच्यासारख्या युवकांना निश्चितच एक नवीन संधी भेटेल असं मला वाटतं। फारसा काय फरक ह्या सर्वसामान्य जनतेच्या याच्या मनावरती पडणार नाहीये। तालुक्यातून जो काही पक्ष प्रवेश झालेला आहे, जे गेलं ते चांगलेच झालेले आहे, आमच्यासारख्या नवीन युवकांना याच्यातून संधी मिळेल आणि निश्चितच नवीन युवक पिचड साहेबांच्या पाठीमागे आणि वैभवांच्या पाठीमागे निश्चितच नव्या जोमाने उभे राहतील आणि तालुक्यात एक नवं चैतन्य निर्माण होईल आणि याच्यातूनच पुढची राजकीय पिढी घडेल असं मला वाटतं। साहेबांनी गायकर साहेबांना यांना सर्व जे पर्वतराव होते यांना खूप मोठमोठ्या पदं दिली, त्यांना खूप मोठमोठे सगळ्याची अपेक्षा पूर्ण केले, पण ऐनवेळेस त्यांनी ते साहेबांना धोका दिला, हा खूप ही वाईट गोष्ट आहे आणि ही म्हणजे ते त्यांच्या स्वार्थासाठी गेली, सामान्य जनता त्यांच्या मागे जाणार नाही। सामान्य जनतेची प्रतिक्रिया ऐकतो, सामान्य जनतेची प्रतिक्रिया ऐकतो तर ते फक्त त्यांच्या फायद्यासाठी गेलेले, त्यांच्या मागे सामान्य जनता जाणार नाही आणि त्याचा फायदा साहेबांना 100% होणार आहे। तर भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी तर गायकर हे आमचे कधीच नव्हते, त्यांच्यामुळेच विधानसभेला वैभव पिचड यांचा पराभव झाल्याची टीका त्यांनी केली। बँकेचे चेअरमन माननीय गायकर पाटील यांनी जो पक्षांतराचा मुद्दा पुढे आणून पक्षांतर केलं आणि त्यांनी जे कारण दिली की जिल्हा बँक भरती प्रकरण असेल, हे त्यांच्या अंगलट आलेले प्रकरण, नवीन शाखेचं ओपनिंग केलं, नवीन शाखेमध्ये कोट्यवधी रुपयाचं फर्निचर केलं, ह्या फर्निचरांचे कोणाला ठेके दिले याचा सुद्धा विचार इथली जनता करणार, जनता जनार्दन बहुजनांचं स्वतःला नेतृत्व म्हणायचं, बहुजनांचं अकोले तालुक्यामध्ये शाखेचे अनेक शाखेचे नूतनीकरण, ह्या नूतनीकरणांचे ठेके मी सांगण्यापेक्षा कोणाला दिले याची चांगली चौकशी करा ह्या ठेक्यांची आणि त्या याच्यामध्ये काय झालेलं आहे याची सुद्धा चांगल्या पद्धतीनं पडताळणी करा आणि ते नेहमी म्हणतात काचेच्या घरात राहणाऱ्यांनी आता आम्ही तर तुमची काच फोडली, तुम्ही फोडा ना आमची काय काच फोडायची, करा माझ्यावरती तुम्हाला काय टीका करायची, परंतु तुम्ही भ्रष्टाचारामध्ये गाडलेले ते लपवण्यासाठी तुम्ही प्रवेश केले। कोणाची मुलं लागली कामाला डीसीसी बँकेमध्ये, जे आज लाभार्थी आहे जे त्यांच्या बरोबर गेले त्यांचीच मुलं त्या ठिकाणी कामाला लागली, कोणाची एखाद्या सर्वसामान्य माणसाचा मुलगा त्या ठिकाणी कामाला लागला असं मला दाखवा बरं,
एक नजीकचं उदाहरण दाखव. आणि मग हे सगळे भरतीचे घोटाळे निकाळण्यापेक्षा गेले अनेक दिवस पेपरला मीडिया समोर येत होत. आजही ती फर्निचरचे घोटाळे अनेक मीडियामध्ये सुद्धा येऊन राहिले. आणि ह्याच्या सगळ्यांच्या भीतीपोटी कोणाला तरी दोष न द्यायचे आणि आपला प्रवेश करायचा. आले स्वतःच्या मनात, गेलेही स्वतःच्या मनात, ते कशासाठी गेले याचं जर स्पष्टीकरण विचारलं तर ते जे कार्यकर्ते आले होते ते सत्तेशिवाय जगू शकत नाही अशा पद्धतीचे कार्यकर्ते होते. आणि राहिला भारतीय जनता पार्टी म्हणून प्रश्न की ज्यांनी विधानसभेमध्ये वैभव पाहूनशी गद्दारी करून NCPलाच मदत केली आणि त्यांना पक्षाचे कार्यकर्ते कशा पद्धतीनं आम्ही म्हणणार त्यांना? मी त्यांना पक्षाचे कार्यकर्ते म्हणू इच्छित नाही. आणि ते पक्षाच्या कुठल्याही मीटिंगला, कुठल्याही कार्यक्रमाला कधीही हजर नाही. एखादा अपवादात्मक एखाद्या कार्यक्रमाला ते आले असतील परंतु ते हजर नाही. राहिला प्रश्न ज्यासाठी त्यांनी पळ काढला, ह्या पक्षातून ज्या वेळेस ते इथून गेले ते जाताना काय जनतेमध्ये आणि ह्याच्यामध्ये मीडियामध्ये म्हटले की मला जिल्हा बँकेसाठी आणि कारखाना वाचवण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडे जावं लागतंय अशा अशाचं त्यांनी स्टेटमेंट दिली. मी त्यांना विचारू इच्छितो की जिल्हा बँक ही कोणाच्या ताब्यामध्ये आहे? तर MSE बँकेच्या ताब्यामध्ये. MSE बँक कोणाच्या ताब्यामध्ये आहे? तर रिझर्व्ह बँकेच्या ताब्यामध्ये. रिझर्व्ह बँक कोणाच्या ताब्यामध्ये? तर केंद्रीय बँक मिनिस्टर यांच्या ताब्यामध्ये. मग आम्ही चौकशी लावायची का? आम्ही चौकशीच्या मागण्या करायच्या का? आता तुम्ही ज्या जे कारण सांगून गेले, तुम्ही जिल्हा बँकेमध्ये भ्रष्टाचार केला, तुम्ही नको त्या शाखेचं नूतनीकरण केलं आणि याच्यामध्ये तुम्ही अडकताय, या भीतीपोटी तुम्ही पक्ष प्रवेश केला. कुठेतरी पक्षाला बदनाम करायचं, भारतीय जनता पार्टीला बदनाम करायचं, भाऊंला बदनाम करायचं की त्यांच्या बरोबर आम्ही होतो, गेले अनेक वर्ष राहिलो आणि त्यांनी आम्हाला सहकार्य करत नाही, काहीतरी दुर्बी कारणं देऊन या ठिकाणी त्यांनी जो पक्षांतर केलंय हे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्यांनी जे स्टेटमेंट मांडलेलं. न्यूज रिपोर्टर सुभाष खरबस, एस्तान मीडिया, अकोले.